चहा। चहा हे असं पेय आहे जे आपण कधीही पितो। सकाळी झोपेतून उठल्यावर, दुपारी जेवणानंतर, संध्याकाळी आणि काही जण तर रात्री जेवणानंतरही चहा पितात। काहींना सकाळी झोपेतून उठल्यावर बेट्टी लागते, म्हणजेच ब्रश न करता चहा पितात। गरम चहा प्यायल्याने फ्रेश तर वाटते, पण आरोग्याच्या दृष्टीने सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे म्हणजेच बेट्टी पिणे चांगलं नसतं। सकाळी रिकाम्या पोटी आपण चहा प्यायलो तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात। सकाळी काही न खाता पिता चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। माउथ अल्सर। अल्सर म्हणजे तोंड येणं। रात्री जेवणानंतर 6 ते 7 तास पोट रिकामं असतं, त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेचच चहा प्यायल्याने पोटातील आम्लपित्त खवळतं, त्याने अल्सरची समस्या उद्भवते। त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिणं कधीही टाळलेलं उत्तम। अपचनाचा त्रास। सकाळी झोपेतून उठल्या चहा प्यायल्याने पोट साफ होते असं अनेक जण म्हणतात, मात्र चहामुळे गॅसची तक्रार वाढते। चहाच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाच्या तक्रारी सुरू होतात। त्यामुळे दिवसभरात तुम्ही 2 ते 3 वेळा चहा पित असाल तर ठीक आहे, पण सकाळी काही न खाता पिता चहा प्यायची सवय तुम्हाला असेल तर अपचनाच्या तक्रारी तुमच्याकडे वाढू शकतात। ब्लड प्रेशर। ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी बेट्टी घेऊ नये, कारण चहा शरीरासाठी गरम असतो, त्यात असलेले कॅफिन शरीरात मिसळते, त्याने शरीरातील ब्लड प्रेशर आणखी वाढण्याची शक्यता असते। ब्लड प्रेशर अनेक आजारांचे मूळ असल्याने ब्लड प्रेशर वाढणं चांगलं नसतं। ब्लड प्रेशर वाढल्याने शरीराच्या अनेक समस्या वाढू शकतात। ताण वाढतो। चहा प्यायल्याने आपल्याला कितीही फ्रेश वाटत असलं तरीही चहाने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते, चहाने ताण अधिक वाढतो। चहामध्ये कॅफेन असते, ते प्यायल्याने झोप जाते, मात्र त्यामुळे स्ट्रेस, ताण, तणाव कमी होत नाही तर तो अधिकच वाढतो असं तज्ज्ञ म्हणतात। मधुमेहाचा धोका। चहामध्ये साखर असते। सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो। इतकंच नाही तर भविष्यात शरीरावर वाईट परिणामही होण्याची शक्यता असते। हाडाचं आरोग्य धोक्यात। रिकाम्या पोटी चहा पिणं हाडाच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतं। रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीरात वात दोष वाढतो। शरीरातील वात वाढल्यानं हाडं कमजोर होतात, त्यामुळे कमी वयातच सांधेदुखीचा त्रास सुरू होतो। रिकाम्या पोटी बेट्टी घेतल्याने शरीरातील पाणी कमी होतं, डिहायड्रेशनमुळे स्नायूदुखींचा त्रास देखील होतो। त्यामुळे तुम्ही जर बेट्टी घेत असाल तर तुमच्या सवयीत लवकरच बदल करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।